आपण इतके कोडके झालेलो आहोत की आपल्याला असं वाटतं की हेच काय ते डम्पिंग ग्राउंड आहे, आता इथे येऊन टाकायचं आहे. इतकी अस्वच्छता का आहे आपल्या देशांमध्ये? एवढी हॉस्पिटल्स बांधली जात आहेत, एवढ्या शाळा बांधल्या जात आहेत, पण जे ऑलरेडी बांधलेले आहेत त्या किती घाणेरडे ते बघा. ही अनेक वर्ष त्या चौकामध्ये तशीच अवस्था आहे. जोपर्यंत आपल्याकडे हे इलिगल आहे हे उघडकीस येत नाही, तोवर आपल्याकडे सगळं लीगल असतं. जोवर हे सगळे नियम पूर्ण शहरभर फॉलो होत नाहीत तोवर मी आमरण उपोषण करणार, माझ्या मागे एक माणूस उभं राहणार नाही, कारण त्यात कोणाचा फायदा नाही आहे ना. नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. मी आता सध्या आहे गोरेगाव ईस्टला फिल्म सिटी रोडवर आणि माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर हे संपूर्ण रस्त्याला कचऱ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि इथून काहीच मिनिटांवर आहे ती म्हणजे फिल्म सिटी. मुंबई बघायला जे पर्यटक येतात ते मुंबईची फिल्म सिटी बघण्यासाठी सुद्धा येतात. फिल्म सिटीचं आकर्षण कुणाला नाही, मुंबईकरापासून ते अगदी परदेशी पर्यटकांपर्यंत सगळेच पर्यटक मुंबईची फिल्म सिटी पाहण्यासाठी येतात. आणि ही फिल्म सिटी पाहत असताना सगळ्यात आधी त्यांना दिसतं तो म्हणजे हा कचरा आणि हे कचऱ्याचं साम्राज्य. आणि आता यावरनंच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तो म्हणजे अभिनेता शशांक केतकर. अभिनेता शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तो जेव्हा शूटिंगला येत असताना त्याला हे कचऱ्याचं साम्राज्य रोज दिसतं. आणि याच सगळ्यावर नेमकं शशांक केतकरला काय वाटतं हे आपण त्याच्याचकडनं जाणून घेऊया. की असे जे काही सोशल इश्यूज आपल्याला सतत दिसत असतात, आपल्याला जे प्रश्न भेडसावत असतात, त्याबद्दल मी जास्त नेहमी व्यक्त होत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. कारण मला असं वाटतं की आपला चेहरा, आपलं म्हणणं, आपला आवाज याला जरा थोडं वजन असेल तर त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे. फक्त रील करून आणि फक्त लोकांना एंटरटेन करण्यापुरतं आपलं काम हे मर्यादित असता कामा नये. मी सकाळी 7 वाजता तिथून पास होतो, 7-7:30 दरम्यान. सो आपली अशी एक अपेक्षा असते की सकाळी जरा प्रसन्न वातावरण बघायला मिळावं आणि हे जे काही बघायला मिळालं आहे आणि आत्ता तुम्ही त्याची साक्षीदार आहात, तुम्ही आत्ता तिथे जाऊन आलात, तर अजूनही जैसे थे परिस्थिती आहे. आणि ते जे टी जंक्शन आहे तिथे मी गेले अनेक वर्ष तीच परिस्थिती बघतोय. मग ती शेजार आजूबाजूची वस्ती असेल किंवा उच्चभ्रू सोसायटीजमधनं जो कचरा गोळा केला जातो तो तिथं टाकणं असेल, किंवा आपण इतके कोडके झालेलो आहोत की आपल्याला असं वाटतं की हेच काय ते डम्पिंग ग्राउंड आहे, आता इथे येऊन टाकायचं आहे. सो नेमकं कोणात बदल झाला आहे, नेमकं कोण कोडकं झालं आहे, नेमकं आपल्या रक्तात आता काय भिनलं आहे की भारत हा असाच असणार आहे हे भिनलं आहे काय, मला अनेक प्रश्न पडतात. अनेकदा त्रासही होतो की आपण परदेशात जातो, त्यांचं कौतुक करतो, तिथली स्वच्छता यार काय स्वच्छ रस्ते, काय नियम आहेत, शिक्षा काय कडक असते, आपण हे सगळं बोलत राहतो. पण मग ते आपण जो सगळ्यात काय म्हणतो त्याला तरुण देश आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश आहे, आपण हा विचार कधी करणारच नाही का आपल्या देशाबद्दल की इतका घाण काय आपला देश, इतकी अस्वच्छता का आहे आपल्या देशांमध्ये. बरं, आणि त्याचबरोबरीने आपल्याकडे खूप छान प्रगतीसुद्धा होते आणि मी त्याचंसुद्धा नेहमी कौतुक करतो की ज्या पद्धतीने आपल्याकडे आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे, ज्या पद्धतीने काही नियम स्ट्रिक्ट केले जात आहेत ज्याचंही खूप कौतुक आहे, पण आता जी इतकी वर्षांची आपल्या मनावरती जी एक धूळ बसली होती की हे असंच वागायचं असतं, ये चलता है, यही इंडिया आहे, जे भारताच्या बाहेर सुद्धा परसेप्शन झालेलं आहे की इंडिया म्हणजे काय तर लाऊड नॉईज, कलर आणि अस्वच्छ, म्हणजे हे परसेप्शन चेंज व्हायला आता सुरुवात झाली पाहिजे आणि हे निदान आमच्या पिढीने तरी सुरू केलं पाहिजे हे मला नेहमी वाटतं. आणि मग सगळ्यात सोपं आणि सगळ्यात ताकदवान माध्यम आत्ताचं हे की सोशल मीडियाच्या माध्यमातून निदान अवेअरनेस तरी आपण आणूया. नंतर असं मला रिग्रेट करायचं नाही स्वतःला की मी कधीच काही ॲक्शन घेतले नाही, फक्त इथे जायचो, सीन करायचो, घरी जायचो, घरी जाऊन आरामात निवांत झोपायचो समाधानाने. नाही, मी समाजाचंही देणं लागतो आणि जर माझे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर ह्या वातावरणाचा त्रास होतो आहे तर मी त्यांच्यासाठीसुद्धा बोललं पाहिजे हा माझा कायमचा टेक राहिलेला आहे. आणि त्यातनं हा कदाचित तो व्हिडिओ मी केला आणि मग ते पोस्ट केलं आणि आता ते इतकं व्हायरल झालेलं आहे. तू म्हणालास की तू सोशल मीडियाचा वापर हा सगळ्या सामाजिक मुद्द्यांवर बोलण्यासाठी सुद्धा करतोस आणि मुंबईमध्ये जशी प्रगती होतीये तर एका बाजूला कुठेतरी एक मुंबई महानगरपालिका आपण जिला म्हणतो की जिच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन येतं, तर आशियातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघितलं जातं, केवढा विरोधाभास ना. तर एकीकडे ही सगळी प्रगती होते पण दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापनावर सुद्धा प्रश्नचिन्ह येतं.
निश्चित येतं ना प्रश्नच नाही. आणि त्यांच्यावरचं वर्कलोड सुद्धा भयानक असणार आहे. कारण मला नेहमी एक फार कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की भारताची लोकसंख्या इतकी आहे तर ह्या लोकसंख्येचा जो वेग आहे रोजचा जगण्याचा तो वेग कमी न होऊ देता तुम्हाला मुंबईसारखं मोठं शहर घडवायचं आहे, त्यातल्या सगळ्या सुधारणा करायच्या आहेत, तर हे फार मोठं ह्युमंगस टास्क आहे, हिमालयाएवढं मोठं टास्क आहे. पण हे करत असताना कुठे गैरसोय होते का हे निश्चित पाहिलं पाहिजे. त्याची गैरसोयीबद्दल खेद आहे वगैरे ह्यासारखे बोर्ड्स हे लागलेले असतात, पण ते किती काळ ठेवणार आहात तुम्ही? म्हणजे जसं मी म्हटलं की हे जे टी जंक्शन आहे ज्याच्यावरती हा कचरा होता, ही काही आत्ताची कंडिशन नाही आहे, ही अनेक वर्ष त्या चौकामध्ये तशीच अवस्था आहे. म्हणजे तुम्ही तिथल्या रहिवाशांना जरी विचारलं तरी तुम्हाला सांगतील की हे असंच आहे, इथे मग हॉटेलमधून येणारा कचरा असेल, वस्तीत येणारा कचरा असेल, आमच्या व्हॅनिटीजमधून निघणारा कचरा असेल, मोठ्या सोसायटीजमधून निघणारा कचरा असेल, कुठलाही कचरा, पण ते कलेक्ट करण्याचं ते ठिकाण नाही आहे. आणि मग जर ते म्युन्सिपाल्टीनं ठिकाण ठरवलं असेल तर तिकडे माझे व्हिडिओ ते तुम्हाला दिसेल की दोनच डबे आहेत फक्त तिकडे, दोन डबे आणि इतका काही हजार किलोचा कचरा, ह्या रेशो बसत नाही ना. मग हे जर तुम्ही ठिकाण ठरवलं असेल या एरियाचं, हे कलेक्शनचं सेंटर आहे, तर मग तिकडे किमान अशी 25 डबे पाहिजेत ज्याच्यामध्ये कचरा कलेक्ट होईल. कारण ही प्रोसेस ही दोन्ही बाजूंनी होते. म्युन्सिपाल्टीनी तेवढे डबे वाढवले पाहिजेत, म्युन्सिपाल्टीनं अजून काहीतरी स्मार्ट पद्धत शोधून काढली पाहिजे कचरा गोळा करण्याची, आणि लोकांनीही ती फॉलो केली पाहिजे. नाही फॉलो झालं तर त्याची शिक्षासुद्धा कडक पाहिजे. आपल्याकडे शिक्षाही कडक नाही आहेत, पेपर दाखवण्यासाठी काही शिक्षा असतात त्या कोणीच फॉलो करत नाही. आणि मध्ये घाटकोपरचंही जे झालं त्याच्यातही मी तेच म्हणालो आहे की जोपर्यंत आपल्याकडे हे इलिगल आहे हे उघडकीस येत नाही, तोवर आपल्याकडे सगळं लिगल असतं, तोवर सगळं अलबेल असतं. मग तो माणूस असो, एखादी बोर्डसारखी निर्जीव वस्तू असो किंवा काही असो, पण ग्रासरूट लेवलची जेव्हा कामं होतात, जेव्हा तिथे बदल घडतात ना, तेव्हा ग्लोबली आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून मग त्या उद्वेगातनं हे सगळं आलं. आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे उपोषणाला बसण्याची. मी जर आत्ता मी ठरवलो उपोषणाला बसायचं आता, किंवा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या ॲक्टरनी किंवा नेत्यांनी ज्याला त्रास झाला आहे जेन्युनली, त्याने ठरवलं की आज मी आता उपोषणाला बसणार आणि जोवर हे सगळे नियम पूर्ण शहरभर फॉलो होत नाहीत तोवर मी आमरण उपोषण करणार, माझ्या मागे एक माणूस उभं राहणार नाही, कारण त्यात कोणाचा फायदा नाही आहे ना. म्हणजे सरकारनी नियम बनवलेत आणि ते जोवर पाळले जात नाहीत तर आम्हाला काय मिळणार, आम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे हे फार गमतीशीर आहे. त्यामुळे मला असं खूप वाटतं की असं नाही एखादं उपोषण केलं पाहिजे की हे जे काही तुम्ही सगळं कारभार चालू ठेवलेलं आहे त्याच्यासाठी मी उपोषण करतो, हे जोर नीट होत नाही, हे जोर दुरुस्त होत नाही, सगळे नियम इन प्लेस येत नाहीत, एका बुक अंडर सगळं येत नाही, जोर सगळी जनता नीट फॉलो करत नाही, ट्रॅफिकचे रूल्स फॉलो होत नाहीत, एवढी हॉस्पिटल्स बांधली जात आहेत, एवढ्या शाळा बांधल्या जात आहेत, पण ज्या ऑलरेडी बांधलेल्या आहेत त्या किती घाणेरड्या आहेत ते बघा. म्हणजे एवढा निधी आम्हाला मिळाला त्यातनं ह्या शाळा बांधल्या, एवढा निधी मिळाला एवढी हॉस्पिटल्स बांधली. अरे पण यादी बांधलेली आहे ती नीट करा. आपल्याकडे आता जमीन संपत चाललेली आहे, आपल्याकडची लोकसंख्या हाव म्हणून वाढतेच आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल ग्रोथ झाली, आता व्हर्टिकल ग्रोथ झाली, चालूच आहे. मुंबईवरती किती लोड देणार होता आपण अजून, पण याच्यासाठी एखाद्यानी उपोषण केलं ना तर मला नाही वाटत की कुणी माझ्या पाठीशी उभं राहील. खरं तर तुझी खंत आणि जी तू काळजी व्यक्त करतोयस ती रास्त आहे. तर आपल्यासोबत शशांक केतकर होता. आणि मुंबईमध्ये जे काही नियम लागू केले जातात तर त्या नियमांची किंवा जे काही कायदे असतात तर त्याची अंमलबजावणी होते का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. लोकमत मुंबईच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अशाच मुंबईशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नांवरती मुद्द्यांवरती नेहमीच भर दिलेला आहे. त्यामुळेच आता शशांक केतकरची जी पोस्ट आहे ती व्हायरल तर होते, आता त्यावरती मुंबई महानगरपालिका नेमकी काय ॲक्शन घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, गोरेगाव.